होतोय आणि हा उशिरा झाल्याचा फटका आयोजकांना लागू नये याची नोंद घ्यायची आहे. चला चला गेम स्पीडअप करा, पंचांना सुद्धा विनंती आहे. आणि आशिष पाटील तुम्ही लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आज मित्रांनो उद्याचा पहिला राऊंड सुद्धा शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आम्हाला खेळवायचा आहे. श्रीनगर वर्सेस करावे 48 हा सामना जो उद्या पहिला होणार आहे तो सामना आज आम्हाला पार पाडायचा आहे. सहकार्य करा, वेळेचा कुठलाही अपयोग करू नका. वेळ आपल्याला थांबणार नाही मित्रांनो, आपल्याला थांबावं लागेल. तर गेम स्पीडअप करा. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर साहिल भोईर पंच आहेत व विकास पांडे हा मला साथ देतोय. 25 मिनिटाचा अवधी असेल याची नोंद घ्यायची आहे एक इनिंगसाठी, आणि 25 मिनिटाच्या कालावधीत आपण खेळ खेळायचा आहे. तर पाहूया रिंगणाचं बंधन असलेलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अतुल व खेळणार त्याला किशोर आणि अनिकेत. आणि केत खेळण्यासाठी सज्ज होतोय किशोर. स्ट्राईककडे खेळणार किशोर, नॉन स्ट्राईककडे त्याला साथ देईल अनिकेत. तर पाहूया रिंगणाचं बंधन असलेलं षटक. पहिल्या षटकात गोलंदाजी करणार अतुल. सुरेख चेंडू आणि तितका ताकदीचा फटका. पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार, खणखणीत चौकाराच्या साह्याने संघ खाता खोलतोय 4 धाव्याने. तर किशोर देखील 4 वर पोहोचतोय. सलामीला आलेला किशोर हात खुल्ले करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार ठोकून प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि पॅवेलियन बसलेल्या त्याच्या साथीदारांचे देखील मनं जिंकतोय असा हा एक जबरदस्त मनोरंजन करणारा खेळाडू किशोर. मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा किशोर फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज सलामीला आलाय आणि त्याला साथ आहे अनिकेतचे. तर पाहूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज येतोय. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढलेला हा फटका चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला होता, घातक ठरू शकला असता मात्र हा नॉन स्ट्राईक कडे असलेल्या शत्रु फलंदाजाला मात्र साथ मिळाली नव्हती कर्णधाराची, विकेट किपरची. जरूर एक धाव चोरटी काढतोय उमेश सर. या क्रिकेट जगतामध्ये चोरट्या रनला चिकी रन असं संबोधलं जातं. सनी गावस्कर सरांकडनं हा शब्द आला होता आणि तोच शब्द आज आपण या कॉमेंट्री बॉक्समधून आपण प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. तोच शब्द इथे जरूर आठवण येतोय. तर पाहूया हा सलामीला आलेला अनिकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. वैयक्तिक 5 धाव्यांवर खेळतोय किशोर. पुन्हा एकदा मारा करेल मात्र त्याला अतुल. निघतोय पाहुया हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि मात्र त्या चेंडूला सी कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. एक धाव मिळते सहजरित्या पूर्ण करतोय आपल्या साथीदारांच्या साह्याने. इथे मात्र अनिकेत 1 धावेने खाता खोलतोय अनिकेत. तर किशोर हा सलामीला आलेला 5 धावेंवर खेळतोय. अतुल एक जबरदस्त तंत्रशुद्ध गोलंदाज आहे, परंतु आजच्या दिवसात त्याचा खरपूस समाचार इथे घेतला किशोरने. पाहूया येणारा चेंडू. सुरेख चेंडू आणि तितका ताकदीचा फटका. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळून काढलाय. इथे मात्र षटकाराची मोहर लागते. 6 धावाने मात्र धावफलक पुढे पोहोचतोय. माझा साथीदार विकास पांडे मला माहिती देतोय की धावसंख्या पोहोचली आहे 12 वर. बिनबाद 12. उमेश सर हे फटके सलामीचे आलेले जे धावपेज आहे तो जबरदस्त रचलेला आहे, काय म्हणू शकता या फलंदाजाबद्दल? नक्कीच गुपेश, हा खेळाडू मात्र तापाने भनभनतोय. कारण काल मी जिथे कॉमेंट्री करत होतो दिवा गावामध्ये तेव्हा तापाने भनभनला होता, परंतु तापाची तमान बालकता आज मात्र काय बॅटिंग करतोय आज मात्र कोपरी या मैदानावर. उमेश सर आजारी खेळाडू आहे तरी सुद्धा क्रिकेटवर सातत्यानं केलेलं प्रेम आज आपल्याला किशोर मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्या बात आहे. तर आजारी आहे तरीही खेळतोय. तर आठवण करून देतो युवीची, युवराज सिंगची. तर पाहूया हा फलंदाज कोणत्या पद्धतीची फलंदाजी करेल. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह होत होता चेंडू, मात्र फ्लाय स्लिपच्या दिशेने रोखला आहे. मात्र त्याला उमेशने थांबवलाय. चांगलंच फाटबळ मिळतंय. उमेश सर जर गोलंदाजाला याच पद्धतीचं फाटबळ मिळालं तर मात्र धावसंख्येला जो आकार येणार असतो तो कुठेतरी खुंटला जातो, थांबला जातो. तेच दाखवून देतो इथे मात्र उमेश आपल्या गोलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे, स्तब्ध आहेत. तर पाहूया पुढचा चेंडू. सुरेख फटका, स्ट्रेट हिट शॉट खेळून काढलाय. जबरदस्त खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने मात्र धाव फलक पुढे पोहोचलाय 16 वर. मात्र वैयक्तिक
पंद्रह वर खेलतो सलामीला आलेला किशोर तो त्याला सात मिळाली होती। अनिकेत ची पहिल्या षटकामध्ये तो मात्र अनिकेत देखील खेळतो एक धाव्यांवर एक चेंडूचा सामना करून। मात्र तत्पूर्वी उमेश सर या हाजर आजचा खेळ पाहिला श्रीकृष्ण देवा का म्हणून एक जबरदस्त मोठा संघ मानला जातो त्याचंच इथे उदाहरण मिळतंय। तर उमेश सर आल्या आल्या मला माहिती दिली होती श्रीकृष्ण दिवा हा हा एक संघ नवी मुंबईचा दादा संघ आहे, कारण गेल्या वर्षी गुपेश या संघानं एकाच दिवशी मात्र दोन का तीन स्पर्धा जिंकल्या होत्या आणि त्या दिवशी मात्र आठ मॅच जिंकण्याचा विक्रम त्या श्रीकृष्ण लगातार श्रीकृष्ण दिवानं केला होता। क्या बात आहे, मुंबईचा दादा संघ का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय। क्या बात आहे, या दादा संघासोबत जर खेळायचं असेल तर एका भावाला गणसोलीतल्या किरण स्फूर्ती संघाला मात्र त्याला देखील पावलावर पाऊल ठेवून जावं लागेल। आणि मात्र गोलंदाज येतोय नवीन अर्जुन कदम, पाहूया अर्जुन कदम कडे हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि चुकीला माफी नाही ह्या चेंडूवर, हळव्या चेंडूवर आणखीन एक खणखणीत दणदणीत षटकार। या षटकारावर मात्र अजूनही धावपळ पुढे पोहोचलाय 22 वर। जबरदस्त हा उकुम माझा एका ट्रम्प कार्ड जो आहे किशोर तो दाखवून देतो माझ्या मनगटात जोर आहे, अनिकेत देखील दाखवून देतो की माझ्या देखील मनगटात जोर आहे आणि ती क्षमता आहे ज्याप्रमाणे किशोर फलंदाजी करतो त्याचप्रमाणे माझी देखील हात खुळलेले आहेत। आता मात्र धावफळक पुढे पोहोचलाय 22 वर। पुढचा चेंडू घेऊन येणार पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन, शस्त्र वापरतो अस्त्र वापरतो ते पाहणारच आहोत। महाभारतातला हा नाव अर्जुन तोच मात्र चांगली गोलंदाजी करतोय, आता मात्र त्याला साथ मिळते। इथे मात्र शत्ररक्षक सी कॉर्नर काऊ कॉर्नर मध्ये असलेला शत्ररक्षक चेंडू अडवतोय, तोपर्यंत धाव जरूर एक झाली होती, धाव संख्या 23 वर पोहोचलेली। उमेश सर म्हटलं जातं अर्जुन हा धूर्त असा एक जबरदस्त असा एक नेमबाज आणि मात्र इथे एक अर्जुन नावाचा गोलंदाज इथे दिसतोय घनसोली किरण स्मृती संघाकडनं, तोच मात्र अस्त्र शस्त्र वापरण्याचा प्रयत्न करेल। पाहूया हा चेंडू येणारा काय दाखवतोय, पहा ब्लॉक करण्याचा चेंडू प्रयत्न जरूर होता आणि मात्र त्या चेंडूला सरळ कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मिडॉनच्या दिशेने, मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं फलंदाज मात्र किशोरने। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचली 24 वर। सुरेख आता मात्र स्पीड आणि व्हरायटी चांगली होती गोलंदाजीची, पहा गोलंदाजाची शैली जी असते ती भरली जाते नियंत्रणावर, तीच भरण्याचा प्रयत्न करतोय मात्र अर्जुन। पाहूया पुन्हा एकदा सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होता अनिकेत, मात्र चेंडू आणि चेंडू फळीतील ताळमेळ जुळला नव्हता, मात्र सुरेखरित्या गॅदर केला होता चेंडू एसटी रक्षकाने, सुरेख साथ मिळाली होती या गोलंदाजाला। अर्जुन ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच मात्र कामगिरी इथे मात्र करून दाखवण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी फेल ठरवला या फलंदाजाने मात्र अनिकेतने। धावसंख्या 4 ने पुढे पोहोचवली 28 वर। उमेश सर पहा अर्जुनच्या एक चांगल्या चेंडूवर जो ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याच्यावर एक चांगला फटका, हा क्रिकेट जगतातील एक स्क्वेअर कट जो स्क्वेअर डाईव असतो हा देखील एक चांगला सजलेला फटका असतो आणि तो खेळाडूंना जितका हवेचा असतो तितकाच प्रेक्षकांना देखील पाहण्यासाठी मेजवानी मिळते, आनंद मिळतं। इथे उत्साह आणि आनंद दाखवतो इथे फलंदाज, दोन्हीही फलंदाज धावफळक पुढे पोहोचवण्यात अनिकेत आणि किशोर 28 वर। पुढे पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा चेंडू मात्र पायावर आदळला आणि पायचेत बाद झाला, पहिला हादरा बसला पहिला झटका बसलाय 28 धाव्यांवर अनिकेतच्या नावाने किरण श्रीकृष्ण दिवा संघाला। येस, त्याच दरम्यान नेक्स्ट मॅच साठी आम्ही अगोदरच घोषणा करतोय मॅच नंबर 4 आजच्या दिवसातली MS गोटुली आणि गावदेवी तलवली। हा मॅच नंबर 5 म्हणजे 5व्या क्रमांकाची मॅच आहे, MS गोटोली विरोधात गावदेवी तलवली। दोन्ही संघाचे संघनायक इथे जर उपस्थित असतील तर एक इनिंग संपल्यानंतर लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी तुम्हाला तयार राहायचं आहे। MS गोटोली आणि गावदेवी तलवली, निलेश पाडील तर आले असतील तर तुम्ही मुख्य व्यासपीठाजवळ लगेच संपर्क करा। थँक्यू उमेश सर। तर पहा उत्साह बोळा ज्याप्रमाणे फिरवला जातो त्याचप्रमाणे हा अनिकेतने जो प्रेक्षकांना उत्साह देत होता त्याच्यावर बोळा जरूर टाकलेला आहे, मात्र त्या बोळ्याला मात्र ओला करण्यासाठी एक जिद्द असलेला चिकाटीदार खेळ फलंदाज जयेंद्र याच्या मनगटात जोर आहे, क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याचा तोच साथ देईल मात्र आता
किशोरला मात्र किशोर याची बॅट तळपली आहे. या तळपत्या उन्हामध्ये जबरदस्त मेजवानी पाहूयास मिळते किशोरकडनं. तर पाहूया येणारा चेंडू धूर्त असा गोलंदाज उमेशकडनं. सुरेख चेंडू सुरेख साथ मिळते. पहा एसटी रक्षकाची कौतुक करावं लागतील. उमेश सर आपण देखील एसटी रक्षकाची भूमिका बराच वेळा पार पाडलेली आहे आणि मात्र इथं कर्णधार साजेशीर भूमिका पार पाडतोय. इथे मात्र असलेला घणसोली संघाकडनं आशिष पाटील मॅन फ्रॉम किरण स्मूर्ती. तर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा निघेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज निघाला होता मात्र नियंत्रण हरवलं होतं या उमेशचं आणि मात्र त्याचाच फायदा मिळाला या श्रीकृष्ण दिवा संघाला व्हाईट बॉलच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव मिळते. धावफलक पुढे पोहोचतोय 29 वर. पुढचा चेंडू उमेश घेऊन येणार पुन्हा एकदा. सुरेख चेंडू आणि तितका ताकदीचा फटका. मात्र शत्ररक्षकाची साथ नाही. उमेश सर म्हटलं जातं बक्षीस मिळतोय. मी वारंवार म्हणतो बक्षीस म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल. अशा पद्धतीचे जर शत्ररक्षण कराल तर मॅचला मुकाल यातील मात्र शंका नाहीये. उमेश सर काय म्हणू शकता आपण? नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. मी मगाशीच उल्लेख केला की पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ. मला वाटतं सूर्याची किरण त्याच्या डोळ्यासमोर आली असावी. पंचांना विनंती असेल उमेश सर. थँक्यू सो मच. पंचांना विनंती असेल चौकार षटकार. सर धन्यवाद. चौकार मिळतोय. उमेश सरांनी म्हटलं की पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तर पाहूया काय होतं या चेंडूवर. पुन्हा शॉर्ट पेज आणि मात्र पुन्हा मोहाला बळी पडला. पहा आता काय म्हणू शकता उमेश सर? नक्कीच जीवदान दिलं होतं पहिल्या चेंडूवरती परंतु त्या जीवदानाचा खरपूस समाचार मात्र घेता आला नाही. किशोरनं जो चेंडू लगावला खूप चांगला फटका होता जो ऑनसाईडला एक्झिक्यूट केला होता परंतु एक्झिक्यूट करत असताना त्या चेंडूला इम्पॅक्ट मिळाला नाही. तो सीमारेषेचा अंतर मात्र तो फटका किशोरचा गाठू शकला नाही. त्यामुळेच किशोर मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. जी उमेश सरांनी म्हटलं की ज्याप्रमाणे कॅच पकडली आणि मॅचला मात्र जिवंत आणलं जीवन आणलंय जरूर आहे. परंतु उमेश सर या उमेशच्या बद्दल म्हणू शकतोय मी की ज्याप्रमाणे त्याने पहिला गोलंदाजी केली होती की एक अक्षर आठवलं खुदी को कर बुलंद इतना की खुदा भी तुझसे पूछे बोल तेरी रजा क्या है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती हे जरूर दाखवून देतो उमेश. कारण की उमेशने गोलंदाजी केली होती एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये झेल निसटला होता मात्र त्याच्यानंतर त्याने डावपे टाकला. उमेश सर पहा की संत दिमाकाने स्लोअर आर्म चेंडू टाकला होता आणि त्यालाच मात्र गॅदर केला होता काऊ कर्नरच्या दिशेने. सुरेख इथे साथ मिळते. इथे मात्र शत्ररक्षकाची उमेशला. उमेश एक जबरदस्त गोलंदाज आहे चपळता आहे या गोलंदाजामध्ये तेच दाखवून देतो इथे मात्र. आणि चांगल्या फलंदाज किशोर अंत करतो. वैयक्तिक 20 धावा काढून किशोर तंबूत परतलाय 9 चेंडूचा सामना करून. अनिकेत मात्र पहिलाच परतला होता 12 धावा काढून 6 चेंडूचा सामना करून. आता येतोय सिद्धेश कोळी मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. हा देखील मोठा फलंदाज आहे आणि कौतुक करावे लागतील या जयेंद्रचे. एक स्टायलिस्ट प्लेअर या खेळाडूचं देखील मी कौतुक करेन कारण की बरेचसे सामने बरेचशा मालिका याने दणानले आहेत गाजवलेल्या आहेत. तोच फलंदाज आता मात्र मैदानात पॉपिंग क्रीज मध्ये. पाहूया जयेंद्र. सुरेख चेंडू पहा सुरेख चेंडू होता जबरदस्त चेंडू आणि त्याच्यावर मात्र सुरेख फटका खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे मुख्य व्यासपीठावर असते महापे गावावरून इथं उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय दत्ता शास्त्री साहेबांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचं स्वागत मी करतोय या रिद्धिसिद्धी चषक 2020 मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 वर पोहोचलेल्या उमेश सर ह्या दत्ता साष्टे यांचं कौतुक करावं लागतील. अजूनही 40+ होऊन सुद्धा तीच खेळ आणि तोच आदर्श आणि तोच क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलेला एक क्रिकेट प्रेमी त्यांचं देखील स्वागत. पुन्हा एकदा वळूया मैदानात. उमेश सुरेख गोलंदाजी सरळ हाताने खेळून काढलाय व्ही शेपमध्ये. सनी गावस्कर नेहमी सांगतात की व्ही शेपमध्ये आपण खेळत असाल तर आपली खेळी बहरू शकते. कुठपर्यंत खेळी बहणार हे पाहणारच आहोत आपण जयेंद्रची आणि सिद्धेशची. मात्र इथे धावसंख्या धावफलक पोहोचलाय 35 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. माझा साथी सहकारी स्कोरर पांडे इथे मला माहिती देतो. तर उमेश सर इथे एक कोपरी गावातनं एक जबरदस्त समालोचक तयार झालाय तो देखील मला साथ देईल थोड्या वेळाने. तर पाहूया तत्पूर्वी पॉईंटच्या रिझनमध्ये झेल अप्रतिम झेल. सापळा रचला होता मात्र सापळ्यामध्ये अडकला गुरुपडला हा जबरदस्त जाबाज फलंदाज जयेंद्र. एक धावून काउंडून तंबूत परतला मात्र सफलता मिळते उमेशला. स्वतःच्या वैयक्तिक
पहिल्या षटकात आणि संघाच्या तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर आणखीन एक विकेट पडतोय. धाव फळक पोहोचतोय फक्त 35 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उमेश सर जबरदस्त मेजवानी पाहावी असेल तर कदाचित जयेंद्रची खेळी जी भरलेली पाहायला मिळाली असते प्रेक्षकांना ती थांबली आहे, रोखलेली आहे उमेशने. मात्र त्याच्या जागेवर येतोय नवीन फलंदाज गंगा इंगोले. हा नाव खूप मोठा आहे उमेश सर. बऱ्याच वेळा सँडी सर तुम्ही ज्यावेळेस समालोचन करत असतात त्यावेळेस या फलंदाजाची जरूर आपण कौतुक करता, दाद देता या फलंदाजाला. त्याच नावाचा गंगा इलोंगोले हा फलंदाज एक जबरदस्त फटकेबाज आणि एक जबरदस्त तंत्रशुद्ध एक जबरदस्त गोलंदाज देखील आहे. हा अष्टपैलू खेळाडू तो खेळण्यासाठी येतोय. तत्पूर्वी 11 नंबरची जर्सी घालून खेळणारा हा फलंदाज दिसतोय. ऑरेंज कॅप घालून सिद्धेश मोहम्मद कैफ याच 11 नंबरची जर्सी घालायचे. एक जबरदस्त इंडिया क्रिकेटमध्ये भारतीय जाबाज असा शतरक्षक आणि एक जबरदस्त फलंदाज मोहम्मद कैफ. युवामधून खेळून मात्र तारुण्यात बहरून मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला. 11 नंबरचा आकडा हा कधीच विसरू शकत नाही. जबरदस्त खेळ युवराज सिंग सोबत त्याने मात्र आपल्या संघाला सावरलं होतं, इंडिया संघाला. तर आता येतोय मात्र इथे 11 नंबरचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश. 11 नंबरची जर्सी घालून त्याला साथ देईल गंगा इंगोले. मात्र गोलंदाज विकी शॉर्ट पिच चेंडू आहे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळते, धाव संख्या 1 ने पुढे पोहोचते 36 वर. धाव फळक हळूहळू पुढे पोहोचू लागलाय मात्र त्याला रोखण्याचा प्रयत्न करेल विकी. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल किरण स्मृती संघाला. श्रीकृष्ण दिवा संघासमोर खेळत असताना दोन हात करत असताना मात्र हा द्वंद्व युद्ध कुठपर्यंत जातो ते येणारा काळ ठरवेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळूया विकीकडे. विकी हा 8 डापावलांचा अंतर घेऊन गोलंदाजीसाठी निघतोय. आता मात्र त्याला सापळा रचलाय पाहूया. जोराचा फटका या सापळ्यात अडकत नाहीये. नो मॅन लँड्स, कोणताही शत्ररक्षक नाही. जर शत्ररक्षक जरी असला असता तरीही तो रोखू शकला नसता असा हा उत्तुंग फटका, उत्तुंग षटकार या उंच भरारी षटकारावर. आणखीन धाव फळक पुढे पोहोचलाय 42 वर. साथीदार स्कोरर इथे भूमिका पार पाडतात पांडे मॅन फ्रॉम कोपरीगाव. धन्यवाद, थँक्यू सो मच. तर जरूर आपल्या पेटीला डीजे थोड्या वेळात येईल. तत्पूर्वी कौतुक करेन मी या रिद्धी सिद्धी चषकाचं, कारण की जबरदस्त हा मंच आणि या खेळाडूंच्या यादीमधला हा संघ जबरदस्त खेळ खेळत आहे. श्रीकृष्ण दिवा व किरण स्मृती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय विकी. फ्लाइट डिले चेलुंडा आणि मात्र चुकीला माफी नाही. बहा नो बॉल मिळतोय, आणखीन एक बक्षीस मिळतोय आणि या बक्षिसावर मात्र षटकार, खणखणीत षटकार. आणि आता मात्र फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाने. धाव संख्या पुढे पोहोचली आहे. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत फलंदाज. 49 वर. धावफलक 3 इनिंग. तिसऱ्या सामन्याच्या नंतर आज दिसतोय हा मोठा धावफळक. योगेशजी भोईर यांचं पुन्हा एकदा इथे आगमन झालंय. आयोजक आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदर्श क्रिकेटमधील आणि विराट नाव संबोधलं जातं ते योगेशजी भोईर. माहिती देत आहेत की हा जो खेळ आहे आणि हा जो मंच आहे तो पूर्ण आणि पूर्ण सहयोग मिळतोय कोपरी रिद्धी सिद्धी 11 आणि कोपरी गावातील तमाम खेळाडू आणि ग्रामस्थांचा. तर पाहूया पुढचा चेंडू. यॉर्क केला चेंडू आणि जबरदस्त कार्पेट शॉट नजाकत या चेंडूमध्ये होती, फटक्यामध्ये होती या चेंडूवरच्या एक जबरदस्त फटक्यामध्ये. तर धाव फळक 4 ने आणखीन पुढे पोहोचलाय 53 वर. थँक्यू सो मच. MS 11 गोठवली आणि गावदेवी तलवली दोन्हीही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचंय. पहा डीजे वाला बाबू थोड्या वेळासाठी आराम करत होता तो पुन्हा आलाय. तर पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा सुरेख चेंडू ब्लॉक करतोय. सुरेख गोलंदाजी म्हणतात हा अस्त्र आणि शस्त्र. जोगाल श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद अशा पद्धतीचे अस्त्र आणि शस्त्र वापरायचे. तो जिथे मात्र दिसतोय पराक्रमी योद्धा हा गोलंदाज विकी मॅन फ्रॉम किरण स्मूर्ती. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय विकी. सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा हवे झेल टिपला गेलाय. सुरेख साथ मिळते इथे मात्र डीजे ला बोलवतोय. ये डीजे राहुल
राहुल थैंक यू डीजे। ये दुश्मन जो है विकी, ये जालिम है, ये हम सब ने देखा है। देखिए दोस्तों, ये बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहा है यहाँ पर विकी। धाव फलक पुढे पोहोचला है 53 वर, 4 गड्यांचा मोबदला। इथे मात्र 7 मिळते इंडिया क्रिकची जबरदस्त। इंडिया क्रिक मितेश लाइव प्रक्षेपण आणि प्रेक्षकांच्या भेटीला एक चांगली मेजवानी रिद्धी सिद्धी चषकाच्या आयोजनाखाली हा इंडिया क्रिकचा प्रितेश जबरदस्त माहिती मितेश पाहूया थोडासा विनोद आणि थोडीशी शायरी जरूर मध्येच टपकते। तर पाहूया पुन्हा एकदा सामना, विद्यमान सामना सुरू असलेला हा चेंडू विकी इथे चूक करतोय, गफळत करतोय, एक्स्ट्रा धाव मिळते, पंच म्हणतात वाईड बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा, म्हणजे एकूण एकंदरीत 2 धावाने पुढे पोहोचतोय धाव फळक 55 वर। जबरदस्त आक्रमण चालवला होता विकीने, मात्र तो आक्रमण कुठेतरी स्वैर वैर झालाय, त्याला मात्र सांभाळण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा विकी। पहा किती जोराचे वेगवान गोलंदाजी करत होता आणि मात्र या चपळ गोलंदाजाने शेवटच्या चेंडूमध्ये मात्र सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीने टाकला, स्लो आर्म टाकला होता आणि मात्र डॉट बॉल काढण्याच्या प्रयत्नात मात्र डिक्लेअर घोषित म्हणजे घोषित ठिकाणी चेंडू गेला होता। एक धाव मिळाली होती, धाव फळ एकने पुढे पोहोचला होता 56 वर। वैयक्तिक विकी याने धाव फळक जरूर मागड ठेवलं होतं, 21 धाव दिल्या होत्या। फटकेबाज मात्र जबरदस्त फटकेबाजी करत होता, गंगा इंगोलेची बॅट भरली होती आणि मात्र रोखू शकला नव्हता गंगा इंगोलेला विकी। धाव फळक पुढे पोहोचलाय 56 वर। शेवटचं षटक हाणामारीचं अवघड षटक असतं आणि तेच षटक स्वतः घेऊन येतो उमेश। हा देखील एक कर्णधार असायचा या किरण स्मृती संघाचा, मात्र आजच्या दिवसात कर्णधार जरूर आशिष पाटील आहे। काय चेंडू आहे क्रिकेट जगतात, या चेंडूला तंत्रशुद्ध चेंडू असं म्हटलं जातं मित्रांनो। नेहमी आपण पाहतो वाईड आणि ऑफ स्टम्प, याच्यात वाईड यॉर्कर जो चेंडू असतो तो जबरदस्त चेंडू असतो। उस्मान पटेल सारख्या फलंदाजाला ह्या चेंडूवर खेळताना मात्र कुठेतरी आकाश तारेकेला देखील डोई जड जातं असा हा चेंडू हा उमेश टाकतोय, मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे इथे मात्र सिद्धेश कोळी। मॅम फ्रॉम श्रीकृष्ण दिवा, पुन्हा एकदा पाहूया। सुरेख चेंडू ब्लॉक केला होता चेंडूला आणि मात्र फ्लिक केला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। धाव फलक 2 धावाने पुढे पोहोचवला, काय रनिंग बिटवीन विकेट आहेत, काय तालमेल आहे। दशरथ पाटील या एक समालोचकाचा खरंच उल्लेख करावा लागतील, कारण की इंग्लिश शब्द जे कोणी आणले असतील गॅदर रनिंग बिटवीन विकेट असे शब्द करावे, मॅन फ्रॉम करावे दशरथ पाटील यांनी आणलेले आहेत आणि तेच शब्द आम्ही टिपत आहोत। तर पाहूया जबरदस्त फलंदाजी करत असताना धाव फलक पुढे पोहोचला होता 58 वर। सिद्धेश कोळी पुन्हा एकदा फटका खेळतोय, मात्र षटकार। डीजे तू पहिला तू वाजव नंतर स्कोर सांगतो। थँक यू सो मच। 64 धाव फळक पुढे पोहोचलाय, 64 धावा झालेले आहेत, 4 गड्यांच्या मोबदल्यात जबरदस्त खेळत आहे श्रीकृष्ण दिवा विरुद्ध किरण स्मृती। मात्र श्रीकृष्ण दिवाचा सिद्धेश कोळी आज दाखवून देतोय का कर्णधार की चांगल्या फलंदाजांना मी यादीमध्ये पाठवतोय। तर पाहूया पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आहे आणि मात्र या चेंडूला जबरदस्त चोप काढलाय मिडविकेटच्या दिशेने, षटकार उत्तुंग षटकार। डीजे थँक यू सो मच। कदाचित आजच्या दिवसातला हा उत्तंक असेल, उच्चांक असेल अमोल, जबरदस्त समालोचक आहे। हा म्हणतोय की होय हा आजच्या दिवसातील उच्चांक आहे 70 धावांचा। अजूनही येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि उमेशच्या सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेले आहेत।
आणि कालचा उच्चांक होता अमोल सांगतो 104 धावांचा 105 धावांचा आव्हान ठेवला होता संघ कोणता क्या बात आहे नवसाधी दिवा आणि आता इथे खेळतोय देखील सिद्धेश दिवाकडनं श्रीकृष्ण दिवा पाहूया पुढचा चेंडू ऑन अ हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिकवर आहे आणि मात्र इथे उमेश गफलत करतोय चूक करतोय पावलं कदाचित रन चुकला होता उमेशचा आणि मात्र त्याचाच पुरेपूर फायदा झाला हा श्रीकृष्ण दिवा संघाला व्हाईट बॉल मिळतो एक्स्ट्रा धाव मिळतो धाव फळक पोहोचतो 71 वर उमेशला ती गोलंदाजी करावी लागेल ती बऱ्याच सामन्यामध्ये करतो हीच गोलंदाजी असावी लागते षटकारांची हॅट्रिक हुकवलेली आहे उमेशने पहा डॉट बॉल निघतोय मात्र धावफळक 71 वर स्थिर ठेवतोय हा उमेश धावफळक पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करेल सिद्धेश कोळी त्याला साथ मिळते हे म्हणची पाहूया हा चेंडू सुरेख ब्लॉक केलाय चेंडूला पहा जबरदस्त अस्त्र वापरलाय कर्णाचं ज्याप्रमाणे अस्त्र आणि शस्त्र त्याचप्रमाणे इथे मात्र उमेशचं अस्त्र आणि शस्त्र दिसून येतोय जबरदस्त गोलंदाजी केली होती शेवटच्या चेंडूवर बुंदा मारला होता आणि धाव फळक मात्र 71 वर ठेवला होता 72 धावांचं आव्हान एक जबरदस्त आव्हान ठेवलेलं आहे की हा खेळाचा मेजवानी आणि आनंद लुटत असताना इथे दत्ताजी साष्टे मॅन फ्रॉम महापे डीजे चैताच्या महिन्यात जरूर आई एकवेरीची पालखी आणि एक यात्रा असते आणि या यात्रेला लाखो हजारो करोड भाविक आनंद लुटत असतात जरूर परंतु तत्पूर्वी अतिथी देव भव पाहुण्यांचा सत्कार आणि आभार प्रकट करत असताना एक डॅसिंग डायनॅमिक पर्सन मॅन फ्रॉम कोपरी रोहित विराट कोहली ज्याला म्हटलं जातं तोच तर पाहूया योगेश भोईर हा सन्मानाने सत्कार करत असताना एक क्रिकेट प्रेमी दत्ता साष्टे यांचा थँक्यू सो मच तर ह्या इनिंग नंतर धावफळक जरूर 73 ना 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे 73 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान कोणत्या पद्धतीने पेळवणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा समालोचक येतील एक जबरदस्त समालोचक उभरता समालोचक पांडुरंग खिल्लारे नंतर कोपरी गावातून अमोल पवार वेलकम अमोल पवार स्वागत आहे तुझं आणि माईक सोपवतोय थोड्या वेळासाठी रजा घेतोय पहा आपण क्रिकेटचा घमाशान रिद्धीसिद्धी चषक 2020 आणि पुढचा आवाज एक जबरदस्त रेडिओमध्ये ज्याप्रमाणे समालोचन ऐकतो त्याचप्रमाणे अमोल हा आपल्या समोर येईल वेलकम अमोल हॅलो तर दुपारच्या क्षेत्रामध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं सरसं स्वागत करतो आजच्या दिवसामध्ये बरेच सामने देखील खेळले एकीकडे श्रीकृष्ण दिवा तर दुसरीकडे कणसोली क्रिसमूर्ती कणसोली संघ दोन्ही संघामध्ये लढत असताना श्रीकृष्ण दिवा प्रथमतः फलंदाजी घेऊन धावफळकावर धावा पाहिल्यात तर 72 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं आहे समोर क्रिसमूर्ती कणसोली 73 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं पाहूया 73 धावांच्या टार्गेटसाठी खेळण्यासाठी प्रथम जोडी देखील पाहायला भेटल तेवढंच श्रीकृष्ण दिवा या टीमविषयी जर सांगायचं म्हटलं तर बरेच काही आहे कारण नवी मुंबईमध्ये टॉप लेवलची टीम कोणती असेल तर ही श्रीकृष्ण दिवा ही टीम आहे कारण एका दिवसामध्ये 8 टुर्नामेंट खेळणं खूप कठीण असतं परंतु ह्या संघाने देखील मोठा विक्रम करून ठेवला आहे तर गोलंदाजीवरती गोलंदाज नक्कीच पाहायला भेटेल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं क्षेत्र टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय गंगा इंगोले
या गंगा इंगोले गोलंदाजा विषय सांगायचं म्हटलं तर बरंच काय आहे, कारण नवी मुंबईमध्ये अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज देखील बोलला जातं या गंगा इंगोले. आज देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागल या सामन्यामध्ये, कारण खूप अशी फलंदाजी देखील श्रीकृष्ण देवाच्या फलंदाजांकडून झाली. तर विनंती असेल पंच आपण सामना चालू करून घ्यायचा आहे, तर स्ट्रायकला नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. तर स्ट्रायकला पाहतोय आपण विशाल, तर नॉन स्ट्रायकला पाहतोय राहुल. हे दोन जोडी मैदानावरती खेळताना पाहायला भेटेल, दोन खेळाडू खेळताना पाहायला भेटेल, कारण 73 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 73 धावांच्या टार्गेटसाठी सज्ज झाले हे दोन फलंदाज. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करणार, कारण गोलंदाजीवरती गोलंदाज पाहतोय नवी मुंबईचा स्टार गोलंदाज गंगा इंगोले सज्ज झाला आहे. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा ठेवला होता, क्षेत्रक्षण त्या ठिकाणी चेंडू खाली आला, अप्रतिम असं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. एक धाव घेण्यात मात्र यश मिळाले, संघाचं दार देखील खोललं जातं एक धावेने. चांगला कमबॅक देखील करून बसलाय गंगा इंगोले, कारण 73 धावा बोललं तर अतिशय कठीण. दुपारच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या खूप मोठी आहे, कारण कालच्या दिवसामध्ये सांगायचं म्हणलं तर 9-7 दिवासारख्या टीमने 105 धावा समोर संघ होता मुरबीसारखा संघ, त्या बल्लाटेवा संघाच्या समोर मोठी धावसंख्या उभारणं देखील यश मिळालं होतं 9-7 दिवासंघाच्या सर्व खेळाडूंना. परंतु आज मात्र या ठिकाणी तर सज्ज झाला प्रजेक्दा गंगा इंगोले. फुलटा चेंडू होता या ठिकाणी, कव्हरच्या डोक्यावर मारला चेंडू, जाते 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू पाठी क्षेत्रक्षण बघतोय, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार 4 धावांसाठी डीजे. तर गंगा इंगोले देखील अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 2 चेंडू टाकले 5 धाव देण्यात यश मिळाले. फलंदाज देखील अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय, बॅट चिकट घेतली चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मात्र या ठिकाणी भेटणार फलंदाज राहुल या फलंदाजासाठी. एक धावेवरती समाधान मानावं लागलं, एक धावेने धाव फलकवडे सळसळते, 10 फलकावर धावा लागतील त्या म्हणजे 6 धावा 10 फलकावर लागल्या गेल्या. आतापर्यंत पूर्णपणे राहुल सारख्या फलंदाजाला जखडून ठेवले, कारण राहुल मध्ये क्षमता आहे मोठे षटकार चौकार मारण्याची, परंतु ती क्षमता आज दाखवली पाहिजे, कारण 73 धावांचा टार्गेट अतिशय खूप मोठा आहे आणि 73 धावांच्या टार्गेटला सज्ज झालाय खेळीसाठी राहुल. ओवर द विकेट टू गंगा इंगोले. अकोटप्याच्या चेंडू धरली, बॅट चिकट घेतली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण धावणार चेंडू पाठे, पण चेंडू जाते 1 बाउन्स करून डिक्लेअर झोन मध्ये. एकच धावीवरती परत एकदा समाधान मानावं लागलं. पहा मोठा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, परंतु बॅटवरती चेंडू येताना पाहायला भेटत नाही. ज्याप्रमाणे चेंडू आला बॅटची कट घेतली 1 बाउन्स करून चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेला. म्हणजे मोठे फटके मारण्यामध्ये देखील प्रयत्न करतोय राहुल, परंतु यश येताना देखील पाहायला भेटत नाही. प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये, प्रयत्न कष्ट परिश्रम करणे हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील पहिलं पावर प्लेचं शतक संपत असताना 4 बॉल या ठिकाणी टाकण्यात यश मिळाले. 4 चेंडूवरती आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा खर्च केल्या, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या शतकामध्ये. पावर प्लेचं शतक टाकत असताना गंगा इंगोले सज्ज झाला पहिलं शतक टाकण्यासाठी, 4 चेंडू टाकत असताना 7 धावा खर्च देखील केल्या तर सज्ज झाला परत एकदा. राऊंड विकेट टू राहुल. आता मात्र मोठा फटका येतोय यस या ठिकाणी, चेंडू मात्र जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटणार. पहा ज्या ज्या वेळी राहुल सारख्या फलंदाजाचे मोठे षटकार चौकारासाठी फटके मारतो, परंतु आज मैदान अपुरा असल्यामुळे कुठेतरी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. म्हणजे प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी आज देखील मोठे फटका मारण्याचा, परंतु प्रयत्नामध्ये यश येताना देखील पाहायला भेटत नाही, कारण ग्राउंडच्या विषय सांगायचं म्हटलं तर बरेच काय आहे. या कोपरेगावचं मैदान देखील अतिशय सुंदर, मैदानाकडे पाहिलं गेलं तर हिरवगार रान देखील आपण पाहतोय, आणि त्या हिरवगार मैदानामध्ये खेळत असताना एकीकडे श्रीकृष्ण दिवा तर दुसरीकडे पाहतोय आपण किरण स्मृती गणसोली संघ.
फलंदाजी वरते राहुल खेलतो या आतापर्यंत तीन चेंडू खेळत असताना तीन धावा मात्र त्याच्या बॅटमधून आल्या. सज्ज झाले परत एकदा गंगा इंगोले. आता मात्र मोठा फटका येतोय परंतु क्षेत्ररक्षण असणार चेंडू खाली. क्षेत्ररक्षण या ठिकाणी चूक करते. चेंडू मात्र अडवण्यात यश मिळालं. झेल मात्र या ठिकाणी राहुल सारखे फलंदाजी सोडले आणि चूक केली मात्र या ठिकाणी दोन धावा कंप्लीट करण्यासाठी यश मिळाले. दोन धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजचा राहुल या फलंदाजाला. दोन धावेन धावल मोठे सळसळणार. धावलकावर धावा लागणार ते म्हणजे दहा. दहा धावा लागत असताना पहिलं शतक देखील संपुष्टात आलं. गंगा इंगोलेचं देखील कौतुक करावं लागेल कारण राहुल सारख्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवले आज या मॅचमध्ये. अतिशय सुंदर असे पॉवर प्लेचं शतक बोललं चालतं तर हानामारीचं असतं. ज्या ज्यावेळी पॉवर प्लेचं शतक टाकत असतं षटकाराने चौकार देखील येतात. परंतु आज मात्र कुठेतरी राहुल सारख्या आणि विशाल सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं या कौतुक करावं लागेल. गोलंदाजांचं देखील फलंदाजाचं देखील कालच्या दिवसामध्ये देखील गोलंदाजाचं मान ठरलं परंतु फलंदाज देखील त्याचप्रमाणे फलंदाजी करत असतात. आज करावं लागेल. 73 धावांचं लक्ष आहे. 73 धावांच्या लक्ष्यासाठी सज्ज झालाय किरण स्मृती गणसोली संघ. तर समोर गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजीवरती सिद्धेश. या ठिकाणी वेगवान चेंडूचा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वेगवान मध्ये टाकला होता परंतु पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. वाईट प्लस वन अशा दोन धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जातील. दोन धावेने धावपले पोटे सळसळणार. धापलकावर धावा लागणार ते म्हणजे 12 धावा धापलकावर लागत असेल. पहिला चेंडू पेच करत असताना कुठेतरी चूक केली गोलंदाजानं आणि चूक करत असताना कुठेतरी चेंडू दिशाहीन गेला आणि अवंतर धावांचे देखील सांगता झाले. आता मात्र मोठा फटका येतोय परंतु चेंडू जातो या डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटणार. मोठे फटके बॅट मधून येतात परंतु कुठेतरी चूक होते फलंदाजा बॅट मधून. बॅटची कट लागल्यानंतर चेंडू मात्र सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकच धावेवरती परत एकदा समाधान मानावं लागेल विशाल सारख्या फलंदाजाला. विशाल देखील चांगली फलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. त्यानंतर राहुल सारखा फलंदाज देखील चांगली फलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. परंतु गोलंदाज पूर्णपणे या ठिकाणी श्रीकृष्ण देवाचे गोलंदाजी चांगले टाकतात कारण जय भोईर विनंती असेल या ठिकाणी यायचं आपण. आता मात्र मोठा फटका येतोय. स्टँग अँड डिलिव्हरी केली. चेंडूला मात्र सगळं ढकलून दिला या सरळ लॉंग अपच्या डोक्यावरून. सी मा रिषे पार 6 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. जय भोईर. आज देखील त्याच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. आज त्याचा बर्थडे आहे. त्याला बड्डे विश देखील करेन. हॅपी बड्डे जय भोईर. कौतुक केलं जाईल. या ठिकाणी परत जातोय चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावांसाठी. परत एकदा डीजे वाजवा कारण आज बड्डे देखील पाहतोय. जय भोईर हॅपी बड्डे. गुलाले डोंगरा. धन्यवाद डीजे. पहा ज्याप्रमाणे जय भोईरचं नाव घेतलं त्याप्रमाणे मात्र चौकार देखील बॅटमधून आला. म्हणजे आज बर्थडेच्या दिवशी खुश करून जातोय फलंदाज जय भोईरला. या ठिकाणी परत एकदा गॅपमधून चेंडू काढला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येणार चेंडू खाली. त्याच्यावर घेतलेलं मात्र या ठिकाणी 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बोललं जाईल कारण अशा रनिंग बिटवीन द विकेट असं भरपूर ठिकाणी देखील आपल्याला पाहायला भेटेल. पण आज मात्र चपळाईने रनिंग या ठिकाणी पाहतोय गोल फलंदाज विशाल आणि राहुलच्या माध्यमातून. गोलंदाजाला कुठेतरी अचूक टप्पा कुठेतरी लेन बदलावी लागेल कारण समोर फलंदाज विशाल फॉर द विकेट. अकोटबाईचा चेंडू मोठा फटका येतोय परंतु त्या ठिकाणी चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच जाव भेटणार. मैदान कुठेतरी अपुरा असल्यामुळे कुठेतरी फटके डिक्लेअर झोन मध्ये जातात. म्हणजे फलंदाजी करतोय कुठेतरी फलंदाज चांगले परंतु धावफलकावर धावा लागल्या पाहिलं गेलं तर 26 धावा धापलकावर लागल्या गेल्या. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी 26 धावा धापलकावर लागल्या. गोलंदाज मात्र कुठेतरी चुकतोय सिद्धेश कोळे. सिद्धेश कोळे या ठिकाणी सज्ज झाला गोलंदाजीवरती परंतु त्याच्या गोलंदाजीवरती धावा मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत
येताना पाहायला भेटतं चांग, परंतु कुठेतरी बदलाव करावा लागेल गोलंदाजाला. गोटाप्याचा चेंडू ठेवला, परत एकदा बॅटची खाता गोल बॅटमधून एक चेंडू जातोय सरळ या ठिकाणी. पंच यस पंच आमच्याकडे संदीप ठाकूर आमच्याकडे वळतात आणि या ठिकाणी हात मात्र आकाशात वरती केले तर षटकारासाठी 6 धावांनी या ठिकाणी मनोरंजन केलं मात्र किरण स्मृती संघ गणचोली संघाला. डीजे धन्यवाद डीजे. 22 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. 22 धावा धापलकावर लागल्यानंतर मात्र या ठिकाणी सॉरी 32 धावा धापलकावर लागल्या गेल्या. तर गोलंदाज सिद्धेच्या मात्र गोलंदाजीवरचे 22 धावा म्हणजे धापलकावर धावा मात्र 32. आतापर्यंत दुसरं शतक चालू असताना 32 धावा, अजूनही 3 शतक तुमच्याकडे असणार. 18 चेंडूचा खेळ तुमच्याकडे शिल्लक असेल. 18 चेंडूमध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी करणार फलंदाज. नक्कीच पाहायला भेटेल फलंदाजावरती अजूनही ह्या जोडीतील एक तरी फलंदाज तुम्ही माघार पाठवायला पाहिजे, कारण ज्या ज्यावेळी हे दोन फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या गोलंदाजीपर्यंत जर असतील मैदानात तर 73 धावा कशाही चेस करू शकतात, कारण गोलंदाजीवरती गंगा इंगोले कुठेतरी पर विक्रम करावा लागेल. गंगा इंगोलेला कुठेतरी चमत्कार करावा लागेल, या फलंदाजांना बाद करावा लागेल. राहुल देखील बॉम्बमध्ये आहे, विशाल देखील बॉम्बमध्ये आहे. गोलंदाज गंगा इंगोले देखील गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक दुसरं क्षेत्र टाकण्यासाठी सज्ज झालाय गंगा इंगोले. सज्ज होईल या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाजचा समोर राहुल. या ठिकाणी अर्थात चेंडू ठेवला होता, परंतु या ठिकाणी बॅट चिकट घेतल्यानंतर चेंडू जातोय सरळ कव्हरच्या क्षेत्राकडे. एकच धाव भेटणार, एक धावीवरती समाधान मानावं लागेल. परत एकदा फलंदाज राहुल याला. एकेरी दुवेदारी धावांचं क्रिकेट देखील पाहायला भेटतोय. धावपळकावर धावा मात्र 33. 17 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 17 आहे. 17 मधील 40 धावा काढताना मात्र फलंदाज विषय. आता मात्र मोठा फटका येतो, स्टँड अँड डिलिव्हरी केली, परंतु चेंडू जातोय सरळ कव्हरच्या मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेपार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. पहा डीजे विषय देखील मी सांगू इच्छितो, कारण जवळजवळ आज 3रा दिवस चालू आहे आणि डीजेनं मात्र पूर्ण प्रेक्षकांना मात्र खुश करून टाकलंय. सज्ज झालाय परत एकदा गंगा इंगोले. आता मात्र बसून पटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांचा मात्र हात आकाशात मध्ये जाते आणि फलंदाज इकडे ठिकाणी बाद होते. विशालला माघारी जावं लागेल. विशालची खेळ या ठिकाणी संपुष्ट आली. डीजे मास्तरला मात्र या ठिकाणी संधी मिळाली. डीजे तर पंच आपल्याला विनंती केली जाईल आपण सामना चालू करून घ्यायचा आहे, कारण बरेच सामने देखील अजून खेळवायचे आहेत. राऊंड क्रमांक 14 देखील आपण या ठिकाणी गेलतोय की एकीकडे क्रेज मूर्ती गणसोली तर दुसरीकडे पाहायला गेलो तर श्रीकृष्ण दिवा. पहिली लढत असताना कोणता संघ विजय होणार, कारण श्रीकृष्ण दिवा संघाविषयी जर सांगायचं म्हटलं 73 धावांचा टार्गेट समोर श्री किरणमूर्ती गणसोली संघासमोर ठेवले, परंतु आता मात्र या ठिकाणी फलंदाजासाठी फलंदाज पाहतोय आपण उमेश म्हात्रे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आज भरपूर नवी मुंबईमध्ये चांगली फलंदाजी करत असतो, परंतु आज त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल फलंदाज उमेशाला. अकोटाप्याचा चेंडू ठेवला, बॅट चिकट घेतले, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनमध्ये. एकच धावीवरती समाधान मानावं लागेल फलंदाज उमेशाला. एक धावीन धापल पुढे सरसरते, धावलकावर धावा लागते ते म्हणजे 40. गावदेवी तळवली वर्सेस MS गोटवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या टॉस का बॉस मध्ये. यानंतर आपला सामना होणार आहे दत्ता साष्टे साहेब यांच्या हस्ते. या ठिकाणी टॉस उडवला जाईल, विनंती असेल
दोन्ही संघाचे कर्णधार देखील असेल माननीय दत्ता अष्टे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जाईल या मॅचचा। तर सामना आपण समोर पाहतोय, श्रीकृष्णा दिवा वर्सेस किरसमूर्ती गणसोली। तर टॉस उडवला जातोय माननीय दत्ता अष्टे साहेबांच्या हस्ते, दोन्ही संघाचे कर्णधार देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले। टॉस उडवला जाईल, या ठिकाणी आता मात्र कवरच्या पॉईंटमधून चेंडू काढला, क्षेत्रसेन त्या ठिकाणी सज्ज झाला आहे। क्षेत्रसेन झाला असताना मात्र एक धाव कंप्लीट केली, चांगली क्षेत्रसेन देखील पाहतोय। चला इथे टॉस झाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, सन्माननीय दत्ता साष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते, आणि टॉस इथं जिंकलाय गावदेवी तलवली या टीमनं। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आलाय आणि पहिल्यांदा पाचार अंकाला बॅटिंग करण्यासाठी बलिराम स्मृती गोठवली या टीमला। तर या ठिकाणी गंगा गंगोलची देखील या ठिकाणी शतक क्रमांक तिसरं देखील संपते तिसऱ्या षटकानंतर। धा फलकावर धावा पाहायला गेलं तर 42 धावा धा फलकावर आले, 12 चेंडू, 31 धावांची आवश्यकता असणार आहे। येणारे चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील फक्त 12 चेंडू 31 धावा या ठिकाणी कराव्या लागतील श्री स्मृती किरणमूर्ती गणसोली संघाला। 15.5 सरासरीनं देखील या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील। तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे लवकरात लवकर, कारण बरेच सामने देखील आपल्याला आज खेळवायचे आहेत। गोलंदाजीवरती गोलंदाज पाहायला भेटेल, वैयक्तिक पहिला असेल संघासाठी, मात्र चौथं शतक घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजीवरती। शिवम हा गोलंदाजीवरती गोलंदाज पाहायला भेटेल, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं शतक टाकण्यासाठी सज्ज झाला। त्याला सामोर मात्र फलंदाजी करणार राहुल, अजूनही मैदानाचा ताबा घेऊन मैदानावरती आहे, कारण या राहुलला चांगले फलंदाजी करावे लागेल आपल्या संघाला विजय करायचा असेल तर, कारण पूर्ण दबाव मात्र या ठिकाणी फलंदाज राहुलवरती असणार। सामन्याला 12 चेंडू 31 धावा सज्ज होईल गोलंदाज शिवम। या ठिकाणी खोलवर ताब्याचा चेंडू होता, परंतु क्षेत्रसेन त्या ठिकाणी चेंडू खाली जाणार, तत्वर अडवणार, तत्वर घेतलेली दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला, नक्कीच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतील फलंदाज राहुल। या 2 धावावरती समाधान मानवलं, 2 धावांनी 10 फलक पुढे चालतात, ते 10 फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 44 10 फलकावर धावा लागल्या गेल्या। अजूनही तुमच्याकडे चेंडू फक्त 11 असतील, 11 चेंडूमध्ये जवळजवळ 29 धावांची आवश्यकता, म्हणजे पा कुठून कुठे सामना देखील पाहतोय। अजूनही सामन्यामध्ये फेरबदल करावा लागेल फलंदाज राहुलला, सामना विजय करायचा असेल तर मोठे भटके देखील बॅटमधून काढावे लागतील, आपल्या बॅटचं दार देखील खोलावं लागेल त्याला। तर समोर मात्र गोलंदाज सज्ज झाले, राऊंड विकेट टू राहुल, मोठा भटका येतो, यस या ठिकाणी इरादे घोषित करून देतो की काय, यस या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते, झेल देखील सोडले राहुलची। काल पाहिलं गेलं तर पहिल्या दिवशी देखील कौतुक करेन अशा पद्धतीने झेल घेण्यात का यश मिळालं होतं समीर तावरेसारख्या क्षेत्ररक्षकांना, परंतु आज मात्र या ठिकाणी झेल देखील सोडली, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करण्यात यश मिळालं, 5 धावा देखील अडवण्यात यश मिळालंय। क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाजाला, क्षेत्ररक्षक देखील चांगल्या पद्धतीची साथ देताना पाहायला भेटतोय। 18 नंबरची जर्सी घालून गोलंदाजीसाठी उतरलाय संघ श्रीकृष्णा दिवाचा हा गोलंदाज। आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 चेंडू पेस करत असताना 3 धावा खर्च केल्या, सज्ज झाले परत एकदा राऊंड विकेट टू उमेश। आता मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू जेवढा बॅट चिकट घेतले गॅप मधून चेंडू काढला, परंतु क्षेत्रसेन त्या ठिकाणी येणार, एकच धाव घेण्यात मात्र यश मिळणार फलंदाज उमेशला। एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट देखील आपण पाहतोय, एक धावे धावले कुठे सरसर 10 फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 46 धाव फलकावर धावा लागल्या गोलंदाज गोलंदाजीवरती शिवम हा गोलंदाज सज्ज झाला। तर सामना समोर मात्र राहुल अजूनही तैनात आहे मैदानावरती, चांगला खेळ करावा लागेल,
या ठिकाणी चांगला चेंडू देखील टाकण्यात आला. अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. आणि पाहायला गेलं तर चार चेंडू पेच करत असताना मात्र चार धावा खर्च केल्या. अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. दोन चेंडूवर ते दोन मोठे फटके येणं अतिशय महत्त्वाचं असेल. त्यावेळी आठ चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट येतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. जेल बाद होणार आता मात्र या ठिकाणी चूक करणार नाही. फलंदाज राहुलला मागे जावं लागतंय बॅक टू पवेलियनच्या दिशेने. फलंदाज राहुलची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. संधी मिळाली मात्र या ठिकाणी डीजे मास्टरला. डीजे ठीक आहे. विनंती असेल श्रीकृष्ण देवा, आपण टीम मीटिंग घ्यायची नाही, कारण वेळ देखील खूप आपल्याकडे कमी आहे. त्यासाठी विनंती केली जाईल पंच, आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. आता मात्र चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील फक्त सहा. सात चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 27 धावा अतिशय मोठं टार्गेट आहे, परंतु मोठ्या टार्गेटला सहा चेंडू सहा षटकार देखील मारू शकतो अशी क्षमता देखील या फलंदाजाकडे आहे. आणि सहा चेंडू आणि 27 सात चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे. सात चेंडू 27 धावा विनंती केली जाईल पंच. जरा सामना लवकरात लवकर तुम्ही चालू करून घ्या, कारण बरेच सामने देखील आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. आपल्याला सातत्याने विनंती केली जाते. गोलंदाजीवरती अजूनही गोलंदाज शिवम तयार आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. समोर मात्र उमेश सारखा फलंदाज उभा आहे, कारण त्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल संघासाठी. सज्ज होईल गोलंदाजीवरती गोलंदाजचा शिवम. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. राऊंड विकेट टू समोर सामना करेल उमेश. आता मात्र बोलटा चेंडू होता बॅटवरती टप्पा घेतला, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण येणार चेंडू खाली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतो. या उमेशची खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. उमेशला मात्र माघारी जावं लागेल. अतिशय महत्त्वाचा खेळाडू होता संघासाठी, परंतु विकेट मात्र या ठिकाणी गोलंदाज शिवम. आई माझी दर्या न बसली नाव ग आई एक विरा किनारी लाव ग आई माझी दर्या न बसली नाव ग आई एक विरा किनारी लाव. धन्यवाद डीजे. तर विनंती असेल आपण सामना चालू करून घ्यायचा. धावपळकावर धावा पाहायला गेल्या तर 46 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. अजूनही तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील फक्त सहा. सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अर्जुन मात्र आता मात्र खेळीसाठी आलाय. अर्जुनला मात्र पराक्रम करावा लागल आपल्या संघासाठी. स्ट्राईकला मात्र पाहतोय आपण फलंदाज आशिष पाटील. अतिशय सुंदर अशी एसटी रक्षण देखील याच्या माध्यमातून होते. तर आशिष पाटीलला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल संघासाठी. गोलंदाजीवरती गोलंदाज शेवटचे क्षेत्र टाकण्यासाठी सज्ज झालाय अंकित. अनिकेत अनिकेत सज्ज होईल गोलंदाजीवरती. गोलंदाज टाकण्यासाठी शेवटचे क्षेत्र घेऊन येतोय. सात सात चेंडू 27 धावा. पहिल्या दिवसामध्ये देखील सहा चेंडू 20 धावा असताना मात्र कुठेतरी धावसंख्या काढण्यात देखील यश मिळालं होतं वाशीगावच्या खेळाडूंना, परंतु आज मात्र या ठिकाणी टार्गेट तुमच्याकडे आहे सहा चेंडू आणि 27 धावांची. 27 धावांचे आवश्यकता. अजूनही चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत फक्त सहा. सज्ज झालाय गोलंदाजीवरती गोलंदाज अनिकेत. आता मात्र मोठा फटका येतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण असणार. जेल बाद मात्र या ठिकाणी होतोय. आशिष पाटीलची खेळी संपुष्टात येते. फलंदाज आशिष पाटीलला माघार जावं लागतो. ठीक आहे.
एडवर्ड डीजे तर फलंदाजाला विनंती केली जाईल आपण लवकर लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे कारण तुमच्याकडे चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील फक्त पाच पाच चेंडू 27 धावा मोठे आव्हान आहे परंतु मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागल कुठेतरी संदीप पाटील या फलंदाजाला गोलंदाजीवरती गोलंदाज अनिकेत अजूनही अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय या गोलंदाजीवरती अनिकेत पहिला चेंडू पेस करत असताना मात्र पहिली विकेट मात्र या ठिकाणी घेण्यात यश मिळाले गोलंदाज अनिकेत अप्रतिम असे क्षेत्ररक्षण देखील पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून साथ देताना मात्र पाहायला भेटतो श्रीकृष्ण दिवा संघाचे क्षेत्ररक्षक स्वागत केलं जाईल त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो परत एकदा सज्ज होईल अनिकेत अनिकेत टू संदीप तर संदीपला कुठेतरी आपल्या खेळीचा विक्रम करावा लागेल विक्रम करायचा असला तर चांगले मोठे फटके येणे देखील बॅटमधून अतिशय महत्त्वाचं आता मात्र या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून मारले चेंडू जातो वन बाउन्स सरळ सी मारे शिफार चार धावांसाठी चार धावेने धावपळक पडे सळसळ ते धावपळकावर धावा लागतील डीजे आता मात्र या ठिकाणी कोलर जाब्याचा चेंडू ठेवला बॅट चेक घेतली चेंडू गेली क्षेत्ररक्षण जातोय एक धाव मात्र कंप्लीट करण्यात यश मिळालं चौकारच्या नंतर एक धाव देखील येताना पाहायला भेटली चार धावे धावपळकावर धावा मात्र पाहिलं गेलं तर 51 धावा या ठिकाणी केल्या गेल्या फलंदाजच्या माध्यमातून परंतु गोलंदाजाकडे अजूनही चेंडू शिल्लक असतील फक्त तीन चेंडूमध्ये अजूनही बऱ्याच धावा देखील हव्या असणार आहेत कारण गोलंदाजीवरती गोलंदाज अनिकेत सज्ज झाला आहे समोर अर्जुन आता मात्र ह्या ठिकाणी अर्जुनला देखील माघारी जावं लागेल चांगली गोलंदाजी मानावी लागेल अनिकेतची या ठिकाणी सरळ स्तंपांचा वेग घेतला आणि तिरपाळ छेद झाला फलंदाज अर्जुनची खेळी संपुष्टात आता मात्र दोन चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल गोल फलंदाज नवीन येईल नक्कीच पाहायला भेटेल तर नवीन फलंदाज देखील आपल्याला बावया कशा पद्धतीची फलंदाजी करणार कारण आता दोन चेंडू दोन षटकार देखील आले तरी सामना विजय होऊ शकत नाही कारण गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली फलंदाज मोठमोठ्या फलंदाज देखील बागार बाटून यश मिळालंय आता मात्र मोठा बाटका येतोय हेच ज्या वेळी पहिल्या फलंदाजासाठी जर पाठवला असता तर नक्कीच सामना विजय करून दिला असता परंतु कुठेतरी चूक झाली गोलंदाज कर्णधाराची आणि विश्वास ठेवून पाठवले होते पण त्या विश्वासात सार्थ करण्यात यश मिळालं नाही आता मात्र सामना मात्र या ठिकाणी विजयी होतोय संघ श्रीकृष्णा देवा संघाचं अतिशय स्वागत करीन आणि किरणमूर्ती गणसोली संघाचं मी परत एकदा आभार मानीन या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचं देखील स्वागत यानंतर होणारा सामना मैदानात ताबा घ्यायचा विनंती असेल